शहर प्रमुख शिवसेना तसेच जिल्हा प्रमुख युवा सेना प्रवीण हरमकर यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. सर्व खासगी रुग्णवाहिन्या संपावर असल्यामुळे शासनाच्या निधीतून आमदार व खासदार कोट्यातून संस्थांना ज्या रुग्णवाहिन्या दिल्या गेल्या त्या बोलावून कोविड काळात लोकांना सेवा देण्याबाबत निवेदन देण्यात आलं. ज्या जागतिक संकटाला संपूर्ण जग समोरे जात आहे त्या कोरोनाच्या संकटाशी व ज्या संबंधित येणाऱ्या समस्यांशी परिचित सर्वजण आहेत. प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स बंद आहे, ते स्ट्राईकवर गेले. ॲम्ब्युलन्स ही सेवा ही अत्यंत गरजेची असते आणि ती कधी बंद करता येत नाही. ती प्रायव्हेट असो का कुणाची असो, कारण की गव्हर्नमेंट त्यांना सगळ्या सवलती देतात. टोल नाक्यावर त्यांना नाका लागत नाही, त्यांना कोणता टॅक्स भरावा लागत नाही, अन्याय बाबी आहे. पण तरी त्यांनी यावेळेस जे आंदोलन केलं तो त्यांचा भाग आहे. पण आमचं म्हणणं एवढंच आहे का, महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी आमदार खासदारांच्या माध्यमातून ज्या ॲम्ब्युलन्स दिल्या जातात शासनाच्या पैशातून, त्या ॲम्ब्युलन्स सगळ्या आज सामान्य रुग्णालयापाशी आल्या पाहिजे. व PDMC जिथे जिथे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहे त्या त्या ठिकाणी हे हॉस्पिटलच्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आल्या पाहिजे, अशी आम्ही आज कलेक्टर साहेबांना मागणी केली. अशा संकट काळात लोकांना घरातून पेशंट दवाखान्यात नेण्याची कुठलीही सुविधा नाही. सर्व खासगी रुग्णवाहिन्या संपावर गेल्यामुळे कोणी ऑटोत, कोणी रिक्षा, कोणी दुचाकी, तर कोणी कटल्यात सुद्धा आपल्या घरातील पेशंट व दवाखान्यातून मृतदेह नेत आहे. अशा वेळी तात्काळ सुविधा करण्यात यावी अशा संदर्भात निवेदन देण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, युवा दिशा न्यूज.